माथेरान महाबळेश्वर सारख्या पर्यटकांचे आकर्षण असलेल्या पर्यटन स्थळाचे शाश्वत विकास करणे हे आमचे ध्येय आहे. त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात येईल असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेले माथेरानमधील विविध विकास कामाचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. आम्ही लवकरच करू, MMRDA-कडून असेल, DPDC-मधून असेल, आम्ही फंड चांगले देऊन कामं केलेली आहेत. मुख्य गोष्ट म्हणजे माथेरान असेल, महाबळेश्वर असेल, अशी जी अन्य ठिकाणं आहेत महाराष्ट्रातली पर्यटकांसाठी जी खास करून आकर्षित करणारी ठिकाणं आहेत, त्यांचा विकास करणं आणि शाश्वत विकास करणं ह्याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि तसंच आम्ही करत राहू. आज आपण बघितलं असेल एक चांगलं सभागृह आहे, लायब्ररी आहे, ह्याचं उद्घाटन झालं. माथेरान पर्यटन क्षेत्र आहे, अनेक या ठिकाणच्या समस्या आणि मागण्या देखील आहेत, काय नियोजन असेल? आपण बघितलं असेल गेल्या 2 वर्षात आम्ही सगळ्यांनी मिळून, मग पालकमंत्री महोदय आहेत, खासदार, आमदार, इकडचे नगराध्यक्ष, सगळ्यांनी मिळून जे कामं केलेली आहेत कोविडच्या काळात देखील कामं जी झालेली आहेत त्याचंच उद्घाटन आम्ही करायला आलो. मग सभागृह असेल, लायब्ररी असेल, रस्ते असतील, 2 पॉईंट्स आहेत महत्त्वाचे, त्याचं काम आता पूर्णतेला होत आलेलं आहे, ते आम्ही लवकरच करू. MMRDA-कडून असेल, DPDC-मधून असेल, आम्ही फंड चांगलं देऊन कामं केलेली आहेत. मुख्य गोष्ट म्हणजे माथेरान असेल, महाबळेश्वर असेल, अशी जी अन्य ठिकाणं आहेत महाराष्ट्रातली पर्यटकांसाठी जी खास करून आकर्षित करणारी ठिकाणं आहेत, त्यांचा विकास करणं आणि शाश्वत विकास करणं ह्याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि तसंच आम्ही करत राहू. आज आपण बघितलं असेल एक चांगलं सभागृह आहे, लायब्ररी आहे, ह्याचं उद्घाटन झालेलं आहे. सर, मुझे बच्ची है.